टॉप 5 मध्ये आता तू कोणाला बघतेस? खूप अवघड आहे यार हा प्रश्न. मला पण मी विचारणं अजून अवघड ते आहे असं पण इमॅजिनच नाही करू शकत आहे की म्हणजे कदाचित थोड्या दिवसांनी कसं एक जरा पचवल्यानंतर आपण बोलू शकतो त्याबद्दल, पण आत्ता असं होतं की आत्ता आत्तापर्यंत अरे मी स्वतःला तिथे विश करत होते ऍटलीस्ट, आणि आता मला अचानक सांगावं लागतंय की दुसरे कोण आहेत. नॉट दॅट ते अगदी काही डिझर्व नाही करत असं मी काही म्हणणार नाही, बट यु नो इट्स डिफिकल्ट. आणि मला खरंच जेन्युइनली असं वाटतं की थोडस पॉझिटिव्ह असलेलं कोणीतरी किंवा एक इंडिपेंडेंटली काहीतरी स्वतःचं हे असलेली व्यक्ती तिथे मिसिंग आहे. आरओ इज देअर, पण आरओ वाईल्ड कार्ड एंट्री आहे, म्हणजे तो आय विश की तो 70 दिवस किंवा काय 80 दिवस तो थ्रू आउट राहिलेला असता. आरओ विचारांनी खूप क्लिअर आहे, त्यामुळे मी त्याला बघते टॉप 5 मध्ये की त्याचं काहीतरी स्वतःचं हे आहे. अक्षय आणि अपूर्वा मला असं वाटतं की ते दोघं टॉप 5 मध्ये येणं म्हणजे दोघांची मिळून एक जागा असल्यासारखंच मला असं वाटतं की खूप जरा अतिसमविचारी आणि सगळ्याच गोष्टी केल्यासारखं होतं. पण आय आणि आय होप की प्रसाद अजून जास्त इन्व्हॉल्वमेंटने हा गेम खेळायला लागेल. मी त्याला आधी पण सांगायचे की कुणी शांत असणं किंवा कुणी एखाद्या ठिकाणी न बोलणं याच्यात काही गैर नाहीये, पण कुठेतरी मला असं वाटायचं की त्याची इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी पडतीये टास्क मध्ये असायची, पण ओव्हरऑल घरामध्ये हे मी त्याला सांगायचे. पण तो मला आता काय व्यक्ती म्हणून तो मला जेन्युइन वाटतो, त्यामुळे हरकत नाही त्याने टॉप 5 मध्ये आलेलं. मला एक मैत्रीण म्हणून मला आनंदच होणार आहे तो टॉप 5 मध्ये आल्यावर. आणि आता कोण राहिले म्हणजे अमृता धोंगडेला मी नाही, सॉरी पण मी तिला नाही बघू शकत टॉप 5 मध्ये. मला नाही वाटत की ती डिझर्व करते. किरण माने यांचा गेम हा इतका अनप्रेडिक्टेबल आहे, अजून जे 2 आठवडे राहिले त्याच्यात सुद्धा बदलू शकतं. आमचे रिलेशन जरी असं एक छान झालेलं असलं तरी सुद्धा मला ट्रस्ट इश्यूज त्यांच्याबद्दलचे आहेत की त्यांना कधी काय वाटेल, त्यांची मतं कधी फ्लिप होतील काहीच सांगता नाहीयेत. आणि त्यामुळे पण त्यांनी सुद्धा त्यांचा गेम बदलला आहे, त्यांनी सुद्धा ते स्वतः स्वतः ते मिक्स व्हायला लागले सगळ्यांबरोबर. आणि या सगळ्या गोष्टी बघता आय गेस असू शकतात ते टॉप 5 मध्ये असं मला वाटतं. मग अशी अपूर्व सो सांगितलं वाक्य की दोघांपैकी कोणतरी आला तरी